सेतु अभ्यास इयत्ता दुसरी विषय भाषा दिवस सहावा ऐकूया म्हणूया चित्रवाचन पान नंबर 22। तुम्हाला समोर एक छानसे चित्र दिसत आहे, त्या चित्राचे नीट निरीक्षण करायचे आहे। व्हिडिओ पॉज करा व या चित्राचे निरीक्षण करा। समोरील चित्राबद्दल छोटी छोटी वाक्ये तयार करूया, ती ऐका। या चित्राबद्दल छोटी छोटी वाक्ये तयार केलेली आहेत, ती ऐका व माझ्या पाठीमागे म्हणा। पहिले वाक्य आहे, ही माझी शाळा आहे। म्हणा माझ्या पाठीमागं, माझी शाळा मला खूप आवडते। शाळेसमोर मैदान आहे। शाळेच्या पुढे झाडे आहेत। आकाशात सूर्य चमकत आहे। पक्षी हवेत उडत आहेत। आकाशात ढग आहेत। माझी शाळा खूप सुंदर आहे। शाळा खूप छान रंगविली आहे। मैदानावर मुले खो खो खेळत आहेत। अशी आणखी काही वाक्ये तुम्ही स्वतः तयार करा। आपण आता पुढील चित्र पाहू, त्या चित्राबद्दल सुद्धा अशीच छोटी छोटी वाक्ये तयार करायची आहेत व पाठीमागे म्हणायची आहेत। कमीत कमी 5 वाक्ये तरी तयार करता आली पाहिजेत। हे वर्गाचे चित्र आहे। मुले वर्गात बसली आहेत। बाई मुलांना शिकवित आहेत। बाईंच्या हातात पुस्तक आहे। वर्ग खूप स्वच्छ आहे। वर्गात खूप छान तरंगचित्रे लावली आहेत। मुले सशाची कृती करीत आहेत। सर्व मुलांनी गणवेश घातला आहे। वर्गात एकूण 6 मुले आहेत। मुले शतरंजीवरती बसली आहेत। याप्रमाणे समोर एखादे चित्र जर दाखवले तर त्याबद्दल तुम्हाला अशी छोटी छोटी वाक्ये तयार करता आली पाहिजेत। तुम्ही घरामध्ये अशी छोटी छोटी वाक्ये दररोज वापरत असतात तर ती वाक्ये सांगायची आहेत। उदाहरणार्थ जेवणाविषयीची वाक्ये सांगायची आहेत। जेवणाविषयीची वाक्य ऐका। जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे। आपले जेवणाचे ताट स्वच्छ असावे। ताटात वाढलेले सर्व पदार्थ खावेत। ताटात काहीही शिल्लक ठेवू नये। मला पुरणपोळी फार आवडते। मला वांग्याची भाजी आवडत नाही। मांडी घालूनच जेवायला बसावे। तुम्ही पाणी भरत असताना अशी कोणती छोटी छोटी वाक्य वापरता ती सांगायची आहेत। तसेच साफसफाई करत असताना सुद्धा अशी छोटी छोटी वाक्य वापरतात, ती वाक्ये तुम्ही सांगायची आहेत। सेतू अभ्यास सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।